झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या रामगिरी महाराजाविरुद्ध रस्ता रोको. रामगिरी महाराजाला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, मुस्लिम समाजाची मागणी. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावून मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेषयुक्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजाला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी DSP चौक अहमदनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 4-8 दिवसाला मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना भडकवणे आणि द्वेष फावल्यास चेतावणी देण्याचे काम कोणीतरी हिंदुत्ववादी नेता जिल्ह्यात शहरात येतो आणि हेट स्पीच देतो. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकाकडून सर्वोच्च न्यायालयाचे हेट स्पीच करणाऱ्याविरुद्ध सुमोठो कारवाईचे आदेश असताना कोणतीच कारवाई केली जात नाही, त्यामुळे हिंदुत्ववादी नेत्यांना पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. अहमदनगर शहरातील मौजेसरला तालुका श्रीरामपूर येथील कार्यक्रमात रामगिरी महाराजाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे तसेच मुस्लिम समाजाविषयी द्वेष पसरवणारे वक्तव्य जाणून बुजून खोडसाळपणे केले असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अशांतता पसरवण्याचे कृत्य असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने असे वक्तव्य अनेक हिंदुत्ववादी नेते करत आहे. हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी DSP चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस राजकीय दबावाला बळी पडतात का अशा भावना मुस्लिम समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.